आजही 24 तास एक पाऊल पुढे. जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केली आहे. विवेक गमावलेल्या लोभी स्वार्थी भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचन प्रकल्पात गैरव्यवहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरेंनी केलाय. पुण्यातल्या पाठ परिषदेत ते बोलत होते. ज्या प्रकल्पांची कामं 25% कमी झाली आहेत ती टेंडर रद्द करावीत, तसं झाल्यास 42,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि सिंचनाचा प्रश्न सुटेल असं पांढरेंनी म्हटलंय. सध्याची जलसंपदाची काही धोरण बदलण्याची गरज आहे असे मी का म्हणतो याला काही कारणे आहेत. विवेक गमावलेल्या भ्रष्ट लोभी वृत्तीच्या हातामध्ये खाते गेल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भ्रष्ट लोभी वृत्ती अत्यंत बलहीन झाल्याशिवाय जलसंपदा खात्याच्या कोणत्याही कामाला यश येणे अशक्य आहे. आज सिंचन धोरणांना सर्वात जास्त विवेकाची गरज आहे. आज नेमका विवेकाचा दुष्काळ सर्वत्र दिसत आहे. धोरण ठरविणाऱ्यांमध्ये विवेक संपला तर काय होते हे आपण अनुभवत आहोत. अशा विवेकहीन शक्ती एकत्र आल्यामुळे जलसंपदा खाते अडचणीत आले आहे. मनुष्य असा का वागतो हे मोठं कोडं आहे. मरताना एक टाचणी देखील बरोबर येणार नाही आहे, तरी हा संपत्तीचा डोंगर मनुष्याला का लागतो कुणास ठाऊक. ज्यांनी अंतर्मुख होऊन आत्मचिंतन केले त्यांना सुखाचा व तृप्तीचा बोध होतो. बहिर्मुख असलेल्या लोभी मनाला केवळ दुःख आणि चिंताच वाटायला येतात. हा निसर्गाचा नियम आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.